हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे सिंपल पद्धतीने लाजवाब शाही तुकडा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी सिंपल साधं दूध घेतलेलं आहे गाईचं, तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता. 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी, छान ते गरम करून घेते आहे आणि त्याला सतत ढवळत राहायचं आहे. आणि त्यात मी साखर घालून घेते आहे. मी कमी साखर घालते आहे कारण आपण त्यात शुगर सिरप पण घालणार आहो. बघा, तर आता साखर घालून छान त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि दूध इकडे असंच गरम करत ठेवून मी इकडे कस्टर्ड पावडरमध्ये थंड दूध घालून घेते आहे. आणि हे पण मिश्रण मी छान मिक्स करून घेते आहे, यात लम्स उरायला नको. आणि हे बाजूला ठेवून मी इकडे काजू बदामचे तुकडे करून घेते आहे बारीक, त्याला छान कुटून घेते आहे कारण हे आपण दुधात घालून घेणार आहोत गरम. आणि हे गरम दुधात घातल्यामुळे ना हे थोडं सॉफ्ट होऊन जातं बदाम आणि काजू, आणि ते दाताखाली आलं ना खूप छान लागतात. शाही तुकड्यावर आपण हे सगळं आपलं जाणार आहे. बघा, तरी काजू बदामचे काप मी याच्यात घालून घेते आहे दुधात, गरम दुधात. आणि त्यावर आपण केलेलं मिश्रण कस्टर्ड पावडरचं आणि दुधाचं ते पण घालून घेते आहे. यामुळे ना आपलं दूध लवकर घट्ट होतं आणि चवीला पण छान लागतं. चला तर आता आपण हे सतत ढवळत राहणार आहोत. आणि इकडे थोडं केसर आणि वेलची पावडर टाकते आहे. आणि असंच हे मी आता गॅस स्लीमवर ठेवते आहे. आणि इकडे आपण पिस्त्याचे काप आणि मी बदाम पण काप करून घेतलेले आहे, बदामचे पण हे बारीक काप करून घेतो आहे आपण. आणि इकडे ब्रेडचे पण मी तुकडे करून घेते आहे. मी ब्राऊन ब्रेड घेतलेली आहे गव्हाची, आपण व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता. बघा, तर त्याचे मी असे चौकोनी काप करून घेतलेले आहे. आणि मी इकडे पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवते आहे, त्यात अजून आपण थोडं तूप घालून घेणार आहो. मी शॅलो फ्राय करते आहे ब्रेडचे तुकडे, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आणि इकडे बघा, दूध पण गरम होत आहे आपलं तिकडे स्लीमवर. शॅलो फ्राय केलेली ना आपल्याला तूप थोडं कमीच लागतं आणि डीप फ्राय ना खूप तूप सोप करतं. त्याच्यामुळे मी सिंपल वेनी आपलं शॅलो फ्रायच करते आहे आणि जसं लागेल ना तसं मी तूप घालते आहे त्यावर. बघा, तर आता आपले ब्रेड कसे क्रिस्पी होतात आहे आणि कलर पण किती छान येतो आहे ब्रेडला. हे आपण आता दोन्ही साईडनी क्रिस्पी करून घ्यायचे आहे ब्रेड. आणि मी सगळ्या ब्रेड्स अशाच प्रकारे तुपात शॅलो फ्राय करून घेते आहे. आणि इकडे मी शुगर सिरप करायला घेतलेला आहे, त्यात मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि याला आता आपण छान ढवळत राहायचं आहे सतत. आणि बघा, माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असंच हे सिरप आता आपण 5 मिनटं गरम करायला ठेवणार आहो आणि याचा पाक करायचा नाही आपल्याला. चला तर, आपलं सिरप तयार झालेलं आहे. चला तर, मी आता इकडे आता एक पॉट घेतलेला आहे, त्यात आता आपण शाही तुकडा सेट करायला ठेवणार आहोत. आता मी हे ब्रेडचे पीसेस घेतलेले आहे 1 बाय 1, ते आपण सेट करून ठेवतो आहे. त्यावर मी शुगर सिरप घालते आहे. आणि आपण हे ब्रेडचे पीसेस आपण शुगर सिरपमध्ये डीप करून पण घेऊ शकतो, पण मी त्यावरच थोडं थोडं सिरप घालते आहे. त्यावर अजून एक लेअर घेते आहे मी ब्रेडची, त्यावर अजून मी थोडं थोडं सिरप घालते आहे. आणि ब्रेडनं सिरम सोक करून घेते तसं. आणि त्यावर आता आपण केलेली रबडी घालून घेणार आहोत.
बघा, वन बाय वन सगळ्या ब्रेड्सवर आपल्याला रबडी छान घालून घ्यायची आहे. तुम्ही वाटलं तर मध्यात काजू बदामचे काप पण घालू शकता, पण मी ऑलरेडी रबडीमध्ये सगळं घातलेलं आहे त्यामुळे मी वेगळं काही घालत नाही आहे. अजून एक आपण लेअर घेतो आहे, त्यावर अजून आपण थोडंसं शुगर सिरप घालून घेणार आहोत. आणि मी थोडं थोडंच घालते आहे कारण रबडीमध्ये आपली शुगर आहे. आणि पूर्ण ब्रेड बुडेपर्यंत आपल्याला रबडी घालून घ्यायची आहे कारण आपले पूर्ण ब्रेडनं आपले रबडी सोकून घेते आणि त्यामुळे ते खूप चविष्ट लागते. चला तर आता आपण गार्निशिंगला घेणार आहोत शाही तुकडा. त्यावर आता मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेते आहे आणि त्यावर मी चेरी घालून घेते आहे. चेरी बघा किती सुंदर दिसते आहे त्यावर, व्हाईट कलरवर रेड आणि ग्रीन कलरची चेरी. आणि त्यावर आता केसर घालून घेते आहे थोडं. चला तर आपलं डेझर्ट तयार झालेलं आहे, लाजवाब शाही तुकडा. नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसं झालं ते.